हॅलो गाईज, वेलकम टू मेगा व्लॉग। आजचा जो व्लॉग आहे तो फॅशन शोच्या रिगार्डिंगच व्लॉग आहे। जसं की तुम्ही लास्ट व्लॉग मध्ये बघितलं की आपल्या स्टुडंटनी मेजरमेंट कसे घेतले, त्याचे स्केचेस काढले, आता स्टुडंट बनवणार आहेत पॅटर्न। पॅटर्न बनवण्याची त्यांची तयारी चालू आहे, तर मध्ये पॅटर्न कसे बनवतात ते सगळं आपल्याला या फ्लो मध्ये बघायला भेटणार आहे। चला कशी तयारी करतात बघू, वेगवेगळ्या क्लासरूम आहे, तर आपण पहिल्यांदा फर्स्ट क्लासरूम मध्ये जाऊया, तिथे स्टुडंट काय काय करतात ते बघूया, त्यांच्याशी गप्पा मारूया, आणि नंतर आपण दुसरं स्टुडंट अजून काय काय करतात ते सगळं बघूया। सो गाईज, आता मी क्लासरूम मध्ये आलेली आहे। आता म्हणजे बघू शकता की सगळेजण इथे स्टुडंट्स आहे ना, प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये बिझी आहे। सो ऋतुजा आणि दीक्षा कटिंग करतात, काय कटिंग करताय? अम्ब्रेला घेर। स्वतःचा पॅटर्न बनवताय का मॉडेलचा? अच्छा, सुधीराचं कटिंग करतात ते दोघी। सगळ्या स्टुडंट एकमेकांना हेल्प करतात, जसं की आता ऍक्च्युली हे काम चाललं पण दीक्षा तिला मदत करते स्टेप वगैरे पकडायला, कटिंग करायला, कोकण्याचं फ्युजिंगचं काम चालू आहे। बघू शकता हा प्रणालीचा पॅटर्न आहे, छान बनवलाय। काय करतेस प्रणाली, सेट करतेस? मस्त ती छान प्रकारे तिने लावलेत, बघू शकता मस्त। आता असंच एक पॅटर्न आहे, फ्लॉवर्स बनवलेत, आणि बघू शकता की किती सारे फ्लॉवर्स तिने बनवलेत। हे फ्लॉवर्स टक झाल्यानंतर अतिशय सुंदर दिसणार आहे। वाव प्रिया, मस्त बनाय फ्लॉवर्स। थँक्यू मॅम, खूप छान बनवलेले आहेत। मागायचं झालं तर हे जे फ्लॉवर्स आहेत किंवा ह्या स्टुडंटची मेहनत आहे, ऍक्च्युली हा फॅशन शो होत असतानाचा जो एक दोन महिन्याचा स्पॅम आहे, याच्यामध्ये ह्या स्टुडंट जे काही पॅटर्न्स बनवतात त्यामागे त्यांची मेहनत असते। त्यांचं जे हे काम आहे त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते फॅशन शोच्या दिवशी होणार आहे। खूप सुंदर प्रकारे हिने फ्लॉवर्स बनवले आहे, असे इच एन एव्हरी स्टुडंटचं काम चालू आहे। साने कमी स्पीस बनवलेली येते, बापरे। श्वेता काय बनवलंयस? ओके वाव, मस्त दिसते, छान छान छान, डिटॅचेबल आहे ना? खूप छान वाटतात ते स्लीव्ह बघू, ते पोजेस, वा गुड। अजून एक ती 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 साईड, ती साईड ती पोज अशी सुंदर बघितलं, किती सुंदर प्रकारे हिने प्लीट्स वगैरे टाकलेला आहे। ट्रायल्स घेते ती म्हणजे फिटिंगचे, डिटॅचेबल स्लीव्ह असल्यामुळे, पण म्हणजे अतिशय सुंदर काम आहे। लेअर्स वगैरे बघू शकता, माधवीचं पण स्टिचिंग चालू आहे। रुंदा काय करते? रुंदा बेल्ट फिटिंग करते, बघू तुझं बेल्ट, वाव मस्त। ऍक्च्युली तुम्ही बघू शकता म्हणजे स्टुडंटने पॅटर्न बनवले, जसं की श्वेताने फ्रिल्स बनवली, स्लीव्हचे ट्रायल्स घेत होती, वृंदा टकिंग करते, बाकी स्टुडंट स्टिच करतात, इच अँड एव्हरीथिंग। म्हणजे फॅब्रिक कटिंग बघितलं आपण, दीक्षा आणि ऋतुजा म्हणजे कटिंग करत होत्या, म्हणजे कटिंग पासून ड्राफ्टिंग पासून ते स्टिचिंग पर्यंत सर्व जे काम आहे ते स्टुडंट स्वतः करत असतात। एम्ब्लिशमेंटचं काम चालू आहे, जसं वृंदाचा बेल्ट टक करते बघितलं असेल, खूप छान प्रकारे मस्त तिने डेकोरेट केलंय, सिल्वर बेल्ट तिने केलंय आणि स्वतः करते। दीक्षा कटिंग करते आता पॅटर्न्स, त्यानंतर स्टिचिंग होणार आहे यांचं। प्रणालीने ऑलमोस्ट टकिंग करून झालंय, मस्त दिसतो पॅटर्न, याचं अजून काम बाकी आहे, ओव्हरऑल झाल्यानंतर छान दिसेल। अर्चना कटिंग झाली, बघू बघू शकता किती छान प्रकारे ह्या ज्या लाइनिंग पायपिंग केलेले आहेत, मस्त अतिशय सुंदर पूर्ण जे आउटपुट आहे ते आपण नंतर बघणारच आहे। मी पण एक्सायटेड आहे, तुम्ही पण एक्सायटेड असाल। चला अजून कोण कोण काय काय काम करते बघूयात। आता पॅटर्न जस्ट वेअर करून ट्रायल्स घेतोय आम्ही। शिवानी कैसे लग रहा है? सो सानिकाने आता जे फिटिंग टाकलं होतं जस्ट आम्ही ट्राय करून बघतोय, शिवानीने वेअर केलाय। शिवानी मस्त दिसतेच मॉडेल सारखी छान, म्हणजे आम्ही सगळे ड्रेसेस आहे ना तिच्यावरती ट्रायल करून बघतोय, मस्त वाटतंय। फ्रिल्स पण खूप छान प्रकारे लावलेत, बसलाही फिटिंगला छान आहे, आणि शिवानी मेन थिंग हॅपी आहे। सो गाईज, फॅशन शोच्या पॅटर्न्सचं काम जे आहे ते चालू आहे,
बाहेर पाऊस येतो, रेनी सीजन असल्यासारखं वाटतंय. ऍक्च्युली रेनी सीजन नाही, हा समर वेकेशन आहे, पण तरी असं वाटतंय कारण की बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे. पाऊस पडतोय. आणि यामध्ये आमचं फ्लॉवर मेकिंगचं काम चालू आहे, सोनाली मस्त करतीये. तर आता हे फ्लॉवर जे ते आम्ही सेट करून घेत आहे, बघा तसं काम चालू आहे. आणि याचं जे फायनल लुक आहे ते आपल्याला नंतर बघायला भेटेल. सो आता बघा कशी तयारी चालू आहे ती. सो गाइस बघू शकता की छान फ्लॉवर्स हे बनवलेले, सोनाली बनवती हे फ्लॉवर. आणि आता याचं जे आहे फायनल लुक असतो थोडं इनकम्प्लीट आहे, भरपूर मेहनत आहे, मेहनत चुकून करतात ते. आता काय म्हणतात नाही, याचं आउटपुट बघतायत की आणि काय म्हणतात फायनल लुक याचं पूर्ण जे आउटपुट आहे ते आपल्याला 26 मे ला बघायला भेटणार आहे. फॅशन शो रॅम्प वरती जेव्हा हे पॅटर्न मॉडेल वेअर करतील तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली पॅटर्न कसा दिसतो ते समजणार आहे. आतापर्यंत त्यांचा चाललेला फ्लो खूप छान प्रकारे करतात ते. अजून काय काय ते मुवमेंट आपण बघूया. चला पिकअपचं डिझाईन बनवलंय मस्त, बघू शकता. ऍक्च्युली काम चालू आहे, बघू शकता इथं छान डिझाईन बनवलेले. अंकिता काय करतेस? हॅलो मॅम, पिकअप माझी थीम आहे, ट्राय करून बघते कसं दिसतंय वगैरे. ओके नाईस, छान दिसत ओव्हरऑल पॅटर्न. थँक्यू. अंकिताने प्रेरणाला ना ड्रेस फॉर्म समजून तिलाच पिन जी आहे ना ती टोचलेली आहे, देन प्रेरणा ओरडली आहे, हसते आता ते. सो आता हा नेक्स्ट डे ला अजून पॅटर्न बनवलेला आहे. पॅटर्न आहे बबी, त्याचा ऑलमोस्ट रेडी आहे. आता त्याचा फायनल लुक मी डायरेक्ट जस्ट तुम्हाला एक आयडिया येईल की त्यांनी फ्लावर कसे बनवले आणि ते कसे पुट ऑन केलेले आहे ड्रेसवर. चला आता त्याचा फायनल लुक बघणार आहे आपल्या शो मध्ये. प्रकारे आमचं हे फ्लावर रेडी झालेलं आहे. खूप प्रिटी प्रिटी वृंदाने फ्लावर्स बनवलेत आणि बिचारी कंटाळली आणि आता बसली आणि हसते नुसती. हॅलो गाईज, फॅशन शोचा अजून एक दिवस जिथे स्टुडंट होतात पॅटर्न डिझायनरचे पॅटर्न आणि मॉडेलचे पॅटर्न बनवतात. मॉडेलचे पॅटर्न ऑलमोस्ट बनवून रेडी आहेत. आता श्वेता जी आहे तो स्वतःचा पॅटर्न बनवते, किती छान तिने रफल बनवले बघू शकता तुम्ही मस्त. आता आम्ही ही लावणार आहे, आता शूट करणार आहे, तुम्हाला बघायला भेटेल का समस्त बनवलंय. छान 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 बघू शकता, क्रॉक्स म्हणून पण हे वापरू शकता. सो गाईज मग असे तुम्ही बघितलं होतं की श्वेता मस्त रफल बनवत होती, मी ते तुम्हाला काइंड ऑफ दाखवलं. आता त्याची झलक ऍक्च्युअल मध्ये कशी दिसते ते बघा. फुल झाली आहे श्वेता, मस्त वाटतं. हा आणि आता तिचा जेव्हा फॅशन शो ला जो लुक येतो तुम्ही बघालच. सो गाईज चला स्टे ट्यून. सो गाईज जसं की आता पॅटर्न बनवतात ते स्टुडंट फॅशन शोचे, तर त्याच्यामध्ये एक नऊवारी थीम आहे आणि त्याचा एक ब्लाऊज आम्ही बनवलेला आहे. खूप छान प्रकारे सुजाताने तो डिझाईन केलेला आहे, वर्क केले. काम चालू आहे तिचं, पण अतिशय सुंदर असा दिसतोय तो आणि नक्कीच तुम्हाला याचं आउटपुट नंतर बघायला भेटेल. वा सुजाता नाही. सो विशाखा कसं वाटतंय? इंटरेस्टिंग. येस मस्त बनवलंय, तर तिचं काम चालू आहे बघू शकता, दिसतोय पण खूप छान मस्त रफल्स बनवतीये. खूप छान छान बनवले तिने. रेखा आहे ना घेर ओसवतीये आणि परत जोडतीये. का ग रेखा असं करते ना, हसतीये. सो गाईज तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारे स्टुडंट पॅटर्न बनवत होते, प्रत्येक पॅटर्नचं कसं कटिंग स्टिचिंग चालू होतं, त्यानंतर ते ड्रेस फॉर्मवरती कसे ट्रायल्स घेत होते की ड्रेस कसे फिट होतात ते. प्रत्येकाला क्युरियोसिटी असतं की आपला ड्रेस कसा दिसेल, म्हणजे सगळ्यांनाच ती क्युरियोसिटी आहे. ऑफकोर्स ती तुम्हाला पण असणार आहे. ओके तर आता नेक्स्ट व्लॉगमध्ये आपल्याला मॉडेल्स बघायला भेटणार आहे आणि ते मॉडेल्सचे ड्रेसेसचे फिटिंग्स कसे आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून, भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.